पाहतोय अजित पवारच राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेता असल्याचं आशिष शेलार म्हणतात. विधिमंडळ कार्यालयाला दिलेलं पत्र हे पत्र नव्हे तर प्रतिदावा असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेता जयंत पाटील नसून अजित पवार आहेत असा दावा भाजपनं केलाय. अजित पवार गटनेत्यांच्या मान्यता मिळालीय त्या पत्राच्या आधारावर राज्यपालांना पत्र दिलंय. या विषयावर कायदेशीर निर्णय व्हायला हवा अशी प्रतिक्रिया भाजपच्या आशिष शेलारांनी दिली आहे. गटनेता बदलला हे सुप्रीम न्यायालयाला सांगितलं पण सुप्रीम न्यायालयानं नकार दिला असंही आशिष शेलार म्हणतात. ऍडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. असीम सर नमस्कार, जय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सध्या पाहतोय विधिमंडळ कार्यालयाला दिलेलं पत्र हे पत्र नसून प्रतिदावा असल्याचं आशिष शेलार म्हणतात. तर दुसरीकडे जयंत पाटील हेच कायद्यानं गटनेता आहेत राष्ट्रवादीचे, कायदेशीररित्या कसं पाहता याकडे? पहिली गोष्ट म्हणजे आशिष शेलारांना पूर्ण मुभा आहे त्यांना काय वाटते ते बोलण्याची, आणि ती 11:30 पर्यंत वगैरे ते काही बोलू शकतील कदाचित. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा त्यांची पण स्पष्टता होईल. परंतु एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कायदेशीर दृष्टिकोनात की जेव्हा विधिमंडळ हे प्रस्थापित होत असते आमदारांनी शपथ घेतल्यानंतर, मग आमदारांचा शपथविधी जेव्हा होतो त्याच्यानंतर ते विधानमंडळ जे आहे ते स्थापित झालं असं समजण्यात येते. मग 14वी विधानसभा अस्तित्वात आली असं समजण्यात येते आणि त्यावेळेस सभापतींची भूमिका ही महत्वाची ठरत असते. त्यापूर्वीचं सगळं कामकाज हे राज्यपाल बघत असतात कारण की सभामती अस्तित्वात नसतात, आणि म्हणून तो प्रतिदावा वगैरे नसून राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी निर्णय घेतल्यानुसार त्यांनी त्यांचे गटनेते बदललेले आहेत, आणि ते बदलणं हे शक्य आहे. जे पक्षाध्यक्ष असतात ते गटनेता बदलू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की जयंत पाटील हे जे आहेत ते गटनेते आहेत राष्ट्रवादीचे, आणि अजित पवार यांना आता कोणतेही विधिमंडळाच्या संदर्भात गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार उरलेले नाही. नक्कीच, धन्यवाद असीम सर तुमच्या या सविस्तर विश्लेषणाचं. आम्ही गटनेता बदलला असं राष्ट्रवादी काँग्रेसने काल सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो सर्वोच्च न्यायालयाने कालच त्याला मान्यता देण्यास नकार दिल्याचं दिसत आहे. आणि म्हणून आता हा विषय ज्या वेळेला मान्य अजितदादा पवार राज्यपाल भवन यांचा दावा असताना प्रतिदावा जर जयंत पाटील यांनी विधिमंडळ कार्यालयात केला असेल तर या विषयातले सर्वाधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे कायद्याच्या प्रक्रियेनुसार असतात. कायद्याच्या प्रक्रियेनुसार विधानसभेचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ बागडेजी माननीय अजित पवार यांच्या असलेला गटनेत्याचा निर्णय आणि त्यावर जयंत पाटील यांचा असलेला प्रतिदावा याची कायदेशीर प्रक्रियेत छानशा करतील आणि त्यानंतरच निर्णय घेतील